मित्रांनो, ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही आहे मित्रांनो. भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता. बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरटी 2024-25 रजिस्ट्रेशन हे चालू झालेलं आहे मित्रांनो, आणि हे रजिस्ट्रेशन दोन टप्प्यामध्ये होत असतं. त्यापैकी पहिला टप्पा हा चालू झालेला आहे आणि दुसरा टप्पा हा चालू होणं बाकी आहे मित्रांनो, अजून चालू झालेला नाही. पण यूट्यूबवरती मित्रांनो भरपूर व्हिडिओ येत आहेत की आरटीआय ऍडमिशन चालू झालं, पण या दोन टप्प्यांवरती कोणीच सविस्तर सांगत नाहीये. त्यामुळे पालकांचा गोंधळ उडालेला आहे मित्रांनो. पालक गोंधळून गेलेले आहेत की रजिस्ट्रेशन नेमकं चालू कशाचं झालं. तुम्ही गोंधळून न जाता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की या दोन टप्प्यांमध्ये रजिस्ट्रेशन कशाचं चालू झालेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन पहिल्या टप्प्यातलं रजिस्ट्रेशन कुठवर चालणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कशाचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन केव्हा चालू होणार आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याच्या नंतर सविस्तरमध्ये समजून जाणार आहे. मित्रांनो, हे दोन्ही टप्पे पाहण्या अगोदर आरटीआय रिलेटेड मित्रांनो आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड केलो आहे. त्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे तुम्हाला मनपूर्वक आभार. जेवढे पण व्हिडिओ मित्रांनो मी अपलोड केलो आहे आरटीआय रिलेटेड, त्यापैकी भरपूर व्हिडिओमध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे मित्रांनो, तुम्ही नोटीससुद्धा केला असाल. ते वाक्य म्हणजे आरटीआय ॲडमिशन प्रोसेस ही फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगमध्ये चालू होत असते. हे वाक्य मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, आणि तुम्ही पाहू शकताय आज 23 तारीख आहे, 23 फेब्रुवारी 2024 आहे आणि पहिल्या टप्प्याचं हे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. आता दुसरा टप्पा केव्हा चालू होणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण पहिल्या टप्प्याचं रजिस्ट्रेशन काय असतं आणि हे किती दिवस चालणार आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं रजिस्ट्रेशन काय असतं आणि दुसऱ्या टप्प्याचं रजिस्ट्रेशन केव्हा चालू होणार आहे याच्यावर सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत. आता जास्त वेळ सस्पेन्स न ठेवता मित्रांनो हा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा काय आहे हे आपण सविस्तर पाहूयात. तर सर्वात पहिलं मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही पाहू शकताय, स्क्रीनवरती मी दाखवत आहे मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय, जिल्ह्याचं नाव फ्रॉम आणि टू ही तारीख दिलेली आहे आणि त्याच्यावरतीच तुम्ही पाहू शकताय स्कूल रजिस्ट्रेशन. म्हणजेच मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये शाळेचं रजिस्ट्रेशन केलं जातं. म्हणजेच ज्या शाळा मित्रांनो आरटीआय अंतर्गत येणार आहेत त्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे आरटीआय पोर्टलवरती केलं जातं. कोणत्या कोणत्या शाळा रजिस्टर झालेल्या आहेत त्या शाळेची लिस्ट आपल्याला पाहता यावे यासाठी मित्रांनो या शाळेचं रजिस्ट्रेशन हे केलं जातं. आणि हे रजिस्ट्रेशनची तारीख तुम्ही पाहू शकताय 23 फेब्रुवारी 2024 पासून 11 मार्च 2024 पर्यंत, याचा कालावधी दिलेला आहे स्कूल रजिस्ट्रेशनचा पहिल्या टप्प्यामध्ये. तर मित्रांनो 23 फेब्रुवारी 2023 ते 11 मार्च 2024 पर्यंत या शाळेचं रजिस्ट्रेशन होणार आहे. जास्तीत जास्त मित्रांनो शाळा रजिस्ट्रेशनचा कालावधी हा 25 दिवसाचा असतो. म्हणजेच हे शाळा रजिस्ट्रेशनचं काम इथे जरी 11 मार्च 2024 दिलं असलं तरी मित्रांनो 21 मार्च 2024 पर्यंत हे रजिस्ट्रेशनचं काम चालू असणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये आरटीआय स्टुडंट रजिस्ट्रेशनचं काम चालू होईल. म्हणजेच मित्रांनो आरटीआय ॲडमिशन 21 तारखेच्या नंतर चालू होतील मित्रांनो. ह्या गेल्या वर्षाच्या अंदाजानुसार सांगतो मित्रांनो, कमीत कमी 25 दिवसाचं शाळेचं रजिस्ट्रेशन असतं आणि त्या शाळेचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणजेच बालकांचं रजिस्ट्रेशन केलं जातं. यामध्ये मित्रांनो बालकाचं ॲडमिशन हे चालू होतं. तर पहिला टप्पा मित्रांनो तुम्हाला समजला की शाळेचं रजिस्ट्रेशन हे पहिल्या टप्प्यामध्ये होतं, जे की आपण तुम्ही स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो. जिल्हा वाईज शाळेचं रजिस्ट्रेशन या तारखेपासून या तारखेपर्यंत चालू आहे असं पोर्टलवरती सांगण्यात आलेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो बालकांचं रजिस्ट्रेशन म्हणजेच बालकांचं ॲडमिशन हे दुसऱ्या टप्प्यात चालू होणार आहे. आणि ते केव्हा चालू होणार आहे तर हे शाळेचं रजिस्ट्रेशन संपल्याच्या नंतर मित्रांनो 11 मार्च 2024 शाळेच्या रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख देण्यात आलेली आहे. पण 5 ते 6 दिवस अजून याच्यावरती मित्रांनो वाढवले जाऊ शकतात. त्यामुळे 21 मार्च 2024 पासून आरटीआय ॲडमिशन चालू होणार आहे, म्हणजेच स्टुडंट रजिस्ट्रेशन हे चालू होणार आहे. तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती जी की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. दोन टप्प्यामध्ये मित्रांनो बालकांचे पालक हे गोंधळून गेले होते की रजिस्ट्रेशन तर चालू झालेलं आहे पण कशाचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे हे त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलो आहे की पहिल्या टप्प्यामध्ये हे शाळेचं रजिस्ट्रेशन होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे बालकांचं ॲडमिशन हे चालू होतं. तर मित्रांनो आरटीआय रिलेटेड अशाच प्रकारचे 9 नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर का आरटीआय रिलेटेड डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, त्यानंतर
बालकांचं वय नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी किती असलं पाहिजे याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनलवरती जायचं आहे मित्रांनो, तुम्ही चॅनलला व्हिजिट करून त्या सर्व आर टी आय रिलेटेड व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकणार आहात. त्यामध्ये भरपूर माहिती देण्यात आलेली आहे आर टी आय रिलेटेड. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला आर टी आयचा फॉर्म कसा भरायचा याच्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. इवन मित्रांनो तुमच्या घराशेजारील शाळा कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला आता पाहता येणार आहे मित्रांनो, शाळेचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर. आणि ते कसं पाहायचं हे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.